पेशी विज्ञान व जैवतंत्रज्ञान या प्रकरणामधील खाद्यलसी इडिबल व्हॅक्सिन्स हा आपण मुद्दा आज अभ्यासणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, खाद्यलसी म्हणजे नेमकं काय? खाद्यलसी म्हणजे काय? आपण जे अन्नातून आपलं फूड घेतो त्यातून ज्या डायरेक्ट हे होतात त्याला काय म्हणतात, जातात, त्याला आपण काय म्हणतो, खाद्यलसी असं म्हणतो. त्यामध्ये खाद्यलसी निर्माण करण्याचं काम अजून सध्या जनुकीय तंत्रज्ञानाच्या साह्याने बटाट्यांचे उत्पादन घेतले जात आहे. मग त्यामध्ये जनुकीय पारेषित बटाटे, त्यामध्ये जनुकीय पारेषित बटाट्यांमध्ये त्याची जर प्रोसेस आपण बघितली तर हे बटाटे निर्माण कसे झाले, तर मनुष्य प्राण्यात आढळणाऱ्या रोगजंतूंमधून इच्छित जनुक वेगळा केला, तो जनुक वनस्पती विषाणूंमध्ये घालणे, जनुकीय पारेषित वनस्पती विषाणू, नंतर बटाट्याच्या पानांच्या तुकड्यांना विषाणू काय करतो, तो संसर्ग करतो, नंतर पानांच्या तुकड्यांमधून संपूर्ण काय होतं हे दिसतंय तुम्हाला, संपूर्ण रोग काय होतं, तयार होतं, ज्यात मानवी रोगजंतूचे काय आहे, जनुक घातलेले आहे. कच्च्या बटाट्यांचे जर अशा प्रकारे काय होतं, जनुकीय पारेषित बटाटे काय होतात, तयार होतात. नंतर कच्च्या बटाट्यांचे सेवन केल्याने त्या रोगजंतूविरुद्ध प्रतिकार क्षमता काय होते, निर्माण होते. अशा हे बटाटे खाल्ल्याने जनुकीय पारेषित बटाट्यांचे उपयोग, हे बटाटे खाल्ल्यामुळे कॉलेरा किंवा ई कोलायचे प्रमाण या रोगांविरुद्ध प्रतिकारक शक्ती आपली काय होते, वाढते. त्यामध्ये बघा, पुढं जर बघितलं, पुढचा जो मुद्दा आहे आपला विद्यार्थी मित्रांनो, रोगउपचारामध्ये इन्सुलिन सोमॅटोट्रॉपिन वाढीचे काय आहेत, संप्रेरक आहे, यामध्ये यांच्या निर्मितीसाठी जैवतंत्रज्ञानाचा काय केला जातो, वापर केला जातो. यामध्ये इन्सुलिन व सोमॅटोट्रॉपिन नाव वाढीचे काय केलेले आहेत, संप्रेरक आहे, व रक्त गोठणारे घटक यामध्ये काय दाखवलेले आहेत, यांच्या निर्मितीसाठी देखील काय केला जातो, जैवतंत्रज्ञानाचा उपयोग केला जातो. पुढे जर बघितलं, इंटरफेरॉन, पुढचा जो खाद्यलसीमधला जो पॉईंट आहे तो इंटरफेरॉन, त्यामध्ये बघा, विषाणूजन्य रोगांच्या उपचारासाठी हा छोट्या छोट्या प्रथिनांचा काय आहे, इंटरफेरॉन जो आहे तो हा विषाणूजन्य रोगांच्या उपचारासाठीचा प्रथिनांचा, छोट्या छोट्या प्रथिनांचा हा एक प्रकारचा काय आहे, गट आहे. इंटरफेरॉन हा त्याच्या आकाराचा प्रथिनांचा काय असतो, गट आहे. त्यामध्ये इंटरफेरॉनची निर्मिती उन्नत जीवाणू ई कोलायचा वापर करून काय जाते, इंटरफेरॉनची निर्मिती केली जाते. पेशी जैवतंत्रज्ञानामध्ये मात्र जैवतंत्रज्ञानाच्या मदतीने उन्नत जीवाणू व ई कोलायचा वापर करून काय केलं जातं, इंटरफेरॉनची निर्मिती केली जाते. जनुकीय उपचार, त्यामध्ये जर बघितलं, जीन थेरपी, जनुकीय उपचार म्हणजे काय, मग त्याची प्रोसेस कशी आहे, तर बघा, काही पेशींवर जनुकीय उपचार, काही पेशींवर काय केले जातात, जनुकीय उपचार करून फिनाइल किटोनोयुरिया यकृत पेशीतील जनुकीय दोष काय होतात, त्यामध्ये जीन थेरपीच्या साह्याने याच्यावर काय केले जातात, उपचार केले जातात. त्यानंतर पुढचा जो आपला विद्यार्थी मित्रांनो जो पॉईंट आहे तो म्हणजे क्लोनिंग. आता क्लोनिंग म्हणजे काय, म्हणजे क्लोनिंग म्हणजे एखादी पेशी किंवा अवयव किंवा संपूर्ण शरीराची उभेऊब प्रतिकृती तयार करणे म्हणजे काय, क्लोनिंग होय. आता तुम्ही जर याच्यामध्ये बघितलं, हे जे कुत्र्यांचे पिल्लं जे आहेत ते काय आहेत, सेम आहे. मग क्लोनिंगची जर व्याख्या आपण बघितली किंवा ती स्टेप जर त्याची बघितली, क्लोनिंग म्हणजे एखादी पिशी किंवा आपल्या शरीरातला एखादा अवयव जर काढून त्या आपल्या संपूर्ण शरीराची उभेऊब प्रतिकृती तयार करणे म्हणजेच काय होय, क्लोनिंग होय. त्यामध्ये प्रजननात्मक क्लोनिंग हा त्याच्यामध्ये एक पॉईंट आहे, प्रजननात्मक क्लोनिंग, त्यामध्ये केंद्रक विरहित श्रीबीज व दुसऱ्या शरीरातील काही पेशींचे केंद्रक यांच्या संयोगाने क्लोन जलमतो. यामध्ये काय होतं, एखाद्या शरीरातील केंद्रक विरहित श्रीबीज व दुसऱ्या शरीरातील काही पेशींचे केंद्रक यांच्या संयोगाने काय होतो, क्लोन जलमतो. यासाठी प्रजननात्मक क्लोनिंगमध्ये रिप्रोडक्टिव्ह क्लोनिंगमध्ये नराच्या शुक्रपेशीची गरज नसते. या प्रजननात्मक क्लोनिंगमध्ये नराच्या शुक्रपेशीची गरज नसते. आपण जर बघितलं, डी डॉग मेंढी जी आहे हिच्यापासून काय सेम दुसरीच प्रतिकृती काय झालेली आहे, तयार झालेली आहे. नराच्या शुक्रपेशींची यांना काय असते, गरज नसते. पुढं जर बघितलं, उपचारात्मक क्लोनिंग, पुढचा जो पॉईंट आहे उपचारात्मक क्लोनिंग, केंद्रक विरहित श्रीबीज व दुसऱ्या शरीरातील काही पेशींचे केंद्रक यांच्या संयोगाने तयार झालेल्या प्रयोगशाळेत विकसित करून त्यापासून मूलपेशीची निर्मिती करता येते. व्याधीवर मूलपेशींच्या मदतीने काय करतात, उपचार आपल्याला घेता येऊ शकतात.
उपचारात्मक क्लोनिंग मध्येच जनुकांचे क्लोनिंग करून लाखो जनुके काय होतील आपल्याला लाखो जनुके जैवतंत्रज्ञानाच्या आधारे काय करण्यात आले तयार करण्यात आले अनुवंशिक रोगांचे संक्रमण रोखणे वंशवृद्धी सुरू ठेवणे विशिष्ट प्रवृत्ती उच्चतम करणे काय होईल शक्य होईल मात्र क्लोनिंगच्या प्रोसेसने अनुवंशिक रोगांचे संक्रमण रोखणे व वंशवृद्धी म्हणजे आपला जे वंश आहे ते पुढे कंटिन्यू ठेवण्याचं काम क्लोनिंगच्या प्रोसेसने होऊ शकतं पण क्लोनिंग तंत्रात जगभर मात्र काय झालेला आहे विरोध झालेला आहे क्लोनिंगने काय आपण बघितलं उभेऊ प्रतिकृती तयार करणे म्हणजे आपल्यासारखेच माणसं काय झालेले असते सेम तयार करता येऊ शकत होते पण मात्र या क्रियेला जगभरामध्ये क्लोनिंग तंत्रास काय झालेलं आहे जगभर विरोध झालेला आहे सपोज एका फॉर एक्झाम्पल जर एका उंचीचे माणसं तयार झाले सगळेच एका उंचीचे माणसं तयार करता आले असते सगळेच एका कलरचे माणसं तयार करता आले असते क्लोनिंगचा अर्थच असा उभेऊ शरीराची प्रतिकृती निर्माण करणे म्हणजे क्लोनिंग होय अनुवंशिक रोगांचे संक्रमण असेल वंशवृद्धी सुरू ठेवणे असेल विशिष्ट प्रवृत्ती उच्चतम करणे शक्य होईल मात्र या सगळ्या गोष्टी जर केल्या तर मात्र त्याचा विपरीत परिणाम होईल त्याकरता क्लोनिंगला क्लोनिंग या तंत्रास या प्रक्रियेस जगभर मात्र विरोध झालेला आहे पुढे बघा इतिहास डोकावताना आपण जर क्लोनिंगचा इतिहास डोकावताना जर बघितलं डॉली नावाची जी मेंढी आहे तिचा आपण इतिहास डोकावताना बघूया 5 जुलै 1996 रोजी स्कॉटलँड येथे क्लोनिंग पद्धतीने निर्मिलेली डॉली मेंढी जन्मली स्कॉटिश मेंढीच्या श्रीबीजातील केंद्रक काढून त्या जागी फिन डॉर्सेट जातीच्या मेंढीच्या स्तनपेशीतील केंद्रक टाकण्यात आले नंतर त्या बीजाची स्कॉटिश मेंढीच्या गर्भाशयात वाढ घडवून आणली व नंतर डॉली जन्मली तुम्ही जर बघितलं सेम प्रतिकृतीची डॉली मेंढी काय झालेली आहे इथं जन्मली आहेत केंद्रकातील गुणसूत्रांच्या तिची वैशिष्ट्य होती स्कॉटिश मेंढीचे कोणतेही वैशिष्ट्य तिच्या शरीरात नव्हते परंतु अनेक पिल्लांना जन्म देऊन डॉली फुफ्फुसाच्या रोगाने 14 फेब्रुवारी 2003 रोजी काय झाली मरण पावली ओके